हरिओम श्री राम अंबज्ञ। मी सुयशावीरा बापारडेकर, खारेगाव उपासना केंद्र। बाबांनी दिलेले खूप सगळे अनुभव आहेत, तसं तर प्रत्येक क्षण हा त्यांनी दिलेले एक अंबज्ञ अनुभव आहे। त्यातलेच काही क्षण शेअर करावेसे वाटले म्हणून शेअर करते। कोल्हापूर मेडिकल कॅम्प हा तर सगळ्यांसाठी एक खूप अंबज्ञ अपॉर्च्युनिटी असते बाबांनी दिलेली, तशीच ती मला 2019 साली अपॉर्च्युनिटी बाबांनी दिली। माझी खूप इच्छा होती की मला यावर्षी जॉब लागण्याच्या आधी मला कोल्हापूर मेडिकल कॅम्पला जायचं होतं। अक्षरशः शेवटच्या मोमेंटला ती संधी दिली की पुढच्या दिवशी मीटिंग आहे आणि रात्री शेवटचा कॉल मला आला, असा माझा शेवटचा नंबर होता कोल्हापूर मेडिकल कॅम्पसाठी। आणि आम्ही निघालो 26 जानेवारीला कोल्हापूरला जायला। प्रत्येक गावाला पाठवतात कोल्हापूर मेडिकल कॅम्पच्या, तर तसं गावासाठी तिथे पंडालमध्ये ग्रुप्स केलेले होते, तर तिथे अनाउन्समेंट झाली की प्रत्येकाने ग्रुपवाईज उभं राहायचं। संध्याकाळी आम्ही गावातून डिस्ट्रीब्युशन करून पुन्हा आलो आणि सत्संगाचा प्रोग्राम होता। चहा प्यायलो आणि सत्संगासाठी आम्ही बसलेलो। एक दोन अभंग झाले आणि कोणीतरी, म्हणजे आम्ही नाचत असताना मागून ओरडत होतं की खालती बसा, आम्हाला आई दिसत नाही आहे, म्हणून आम्ही खालती बसलो की आई सगळ्यांना दिसली पाहिजे। आम्ही खालती बसलो, फक्त पायात सॉक्स होते, मी अशीच बसलेली कारण मागून सगळे ओरडत होते की खालती बसा, आम्हाला दिसत नाही आहे पुढचं। आणि तितक्यात एक, आणि त्याने जोरात माझ्या पायावर खूप जोरात पाय दिला आणि तो मोमेंट मला कळलंच नाही की काय झालं। माझ्या तोंडातून अक्षरशः मी एवढी कळवळली की तोंडातून एक अक्षरही फुटत नव्हतं, फक्त मी एवढी जोर जोरात रडत होती की माझ्या आजूबाजूचे माझे सगळे फ्रेंड्सही घाबरले। सगळे तर अगं सुया तुला काय झालं, मला अक्षरशः मी बोलू शकत नव्हती, एवढं त्रास होत होता। कारण ऑलरेडी माझ्या पायाला थोडंसं दुखापत झाली होती, पण ती मी रोज थोडा उदी लावून वगैरे आणि औषधं घेऊन बरं केलं होतं, बट आणि सडनली त्याच पायावर त्याच बोटाला लागलं, त्याच्यामुळे खूप त्रास होत होता। मी सांगूही शकत नव्हते की मला किती त्रास होत होता। आणि तेव्हा भरघोस मिशा हे लास्टला लावलं मला, तसंच उचल पद्धती जे रेस्क्यूला रोज एव्हरी मंडे अँड वेनसडे जातात, तर त्यांनी सगळ्यांनी मिळून उचल पद्धती यूज करून मला कॅन्टीनपर्यंत नेलं। तिथे सगळ्यांनी खूप VIP ट्रीटमेंट असं बोलता येईल, मला अक्षरशः वरती बाकडं दिलं होतं, त्याच्यावर मला सगळ्यांनी एवढी मोठी मोठी लाईन लागली होती जेवणासाठी। मला आयतं प्लेट त्यांनी आणून दिली, बोले पाय फोल्ड अजिबात करू नकोस, तुला त्रास होतो आहे तर। आणि मी जेवली तेवढ्यात एक डॉक्टर आले, ते मला विचारले अगं तुला काय झालं, सगळे तुला घेऊन इथपर्यंत आले, माझ्याकडे स्प्रे आहे, मी तात्पुरतं तुला स्प्रे मारतो, पण बघ त्याच्याने झालं तर आपण उद्या आपण तुझी टेस्ट करूया की काय झालं आहे वगैरे। मी त्यांनी स्प्रे मारला, तो तात्पुरतं मला बरं वाटलं आणि मी नंतर पुन्हा जेवून झाल्यावर बसपर्यंत जायचं होतं, तर मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही मला उचलून घेऊ नका कारण सगळे माझ्याकडे बघतील, मी चालत जाईन। पण मी खूपच कासवाच्या गतीने चालत होती, तर असे एकेकीने करून मला पाळण पद्धतीने बसपर्यंत घेऊन गेले आणि बसमध्ये मला बसवलं। बसमध्येही पुढची एक पूर्ण सीट मला दिली होती। नंतर बसमध्ये जे डॉक्टर्स होते त्यांनी सजेस्ट केलं की ॲम्ब्युलन्समधून क्रेप बँडेज घेऊन ये आणि सध्यापुरती एक पेन किलर घेऊन ये करून। आणि मला मग डॉक्टरांनी क्रेप बँडेज तात्पुरती बांधून दिली। पुढच्या दिवशी मी जेव्हा पुन्हा कॅम्पला जायची तयारी करत होती, तेव्हा म्हणजे आदल्या दिवशी मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केलेला, खूप त्यांनी मला म्हणजे अक्षरशः माझ्या रूमपर्यंत बसवून माझे शूज काढून असं वगैरे सगळं मला खूप हेल्प केलेली। खरंच बापू परिवार, बापूच्या प्रेमाने जोडलेला परिवार काय असतो ते ह्याचा अनुभवसुद्धा आला तेव्हा। आणि मी पुढच्या दिवशी अक्षरशः उठले, आदल्या दिवशी मी रात्री झोपताना जिथे लागलो होते तिथे उदी लावून झोपलेली, मी म्हटलं बापूराया नाच संवित, बघ तू आता काय करायचं ते। पुढच्या दिवशी मी उठली आणि माझे सगळे जे ॲक्टिव्हिटीज होते त्या मी स्वतः केल्या। आणि पुढच्या दिवशी आम्हाला सांगितलेलं की तुमच्या सगळे जे बिलॉंगिंग्स आहेत पाण्याच्या बॉटल्सपासून सगळं तुम्हाला घेऊन सगळं गाडीत ठेवायचं आहे। मी त्यानुसार म्हटलं आता इथे मला पिकअप करायला कोण येईल आणि मी कोणाला बोलवू,
मी म्हटलं की काय नाही, चल बापुराया आहे आपण घेऊन चलूया. मी माझी म्हणजे त्यावेळेला बापूंनी अशी सोय केलेली की बापूला सगळं माहिती असतं. युजुअली मी कुठेही जाताना खूप खूप सामान घेऊन जाते, आणि मी कोल्हापूर मेडिकल कॅम्पला जाताना अक्षरशः फक्त एकच बॅग घेऊन गेलेली. ती त्याचीच प्लॅनिंग होती, आणि ती बॅग मी घेतली. हातात दोन अक्षरशः बॉटल्सच्या पिशव्या होत्या माझ्या हातामध्ये, आणि मी एकटी बसपर्यंत चालत गेली. आणि माझ्या बसमधले सगळे एकदम आश्चर्यचकित होते की सुयशा तुला काल दोन साईडला दोघांनी पकडून रूमपर्यंत आणलं, आणि आज तू स्वतः एकटी बसपर्यंत चालत आली. हे मॅजिकच आहे. म्हटलं मॅजिक नाही, माझ्या बाबांचं ते एकदम भारी आहे, तो भन्नाट आहे, तो काही करू शकतो. आणि पुढच्या दिवशी मी जेव्हा कॅम्पमध्ये गेली, मला आधी तर डिरेक्टली एक्सरेच्या ओपीडीमध्येच घेऊन गेले. तिकडे गेली तर आधी एक्सरेची मशीन ना तिथे प्रिंट नीट येत नव्हती. नंतर खूप ट्राय केलं बट काही होत नव्हतं. नंतर सुचित मामा आले आणि ते बोलले काय नाही बिंदास करा, बापूंचं नाव घेऊन करा, होईल सगळं नीट. ते जस्ट सांगून गेले आणि नेक्स्ट प्रिंट जी काढली ती एकदम ओके आली. हा सुद्धा एक खूप छान अनुभव होता की मामांचा शब्द कसा वर्क करत असतो. आणि ते गेले, माझा एक्सरे काढला, तर एक्सरेमध्ये स्लाईट असं दिसत होतं की क्रॅक आहे करून. आणि नंतर ते बोलले की हा एक्सरे घेऊन तू डॉक्टरांकडे जा, बघ डॉक्टर काय बोलतात. डॉक्टरांकडे गेली तर डॉक्टर बोलले तुला इथे दुखतं आहे ते ऑर्थोपॅडिक जसं करतात तसं. त्यांनी सगळं विचारलं आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की उगाच आऊ करायचं नाही, तुला खूप मायनरचा क्रॅक आहे, काय नाही 8 दिवसात बरं होईल. मी नंतर पुढच्या दिवशी कुर्ला स्टेशनवरून घरी जाणार होती. कळव्याहूनही माझ्या घरीपर्यंत मी एकटीच कशी गेली मलाही माहीत नाही, कारण अक्षरशः मी खरंच खूप कासवाच्या गतीने चालत होती. पण कळवा स्टेशनवरून मी माझ्या घरापर्यंत फक्त अर्ध्या तासात पोचली. बापूंनीच खरंच उचलून घेऊन गेला असावा, तेही मला माहीत नाही कसं पोचली. आणि अनुभवच असे असतात, एक बापूंनी दिलेला आपल्याला एक लिंक आहे की ज्याच्यामुळे आपला त्याच्यावरचा विश्वास, त्याच्यावरचं प्रेम वाढवण्याची एक संधी असते. अंबज्ञानाथ संवित.